हे ते पत्र होय हो मग तुला काय वाटलं? मला काहीतरी वेगळंच वाटलं. तिनं काहीतरी पर्सनल लिहिलं असेल असं वाटलं. असं काहीही होणार नाहीये. तिला गरज आहे कुठे आपल्या कोणाची. श्री मला एक सांग, तिच्या आईनं तुला जान्हवीला बरं नाहीये, तिला 4 दिवस माहेरीच राहू देत असं सांगितलं होतं. अय्याजी तू हे सगळं असं का विचारतेस? सांग ना. नाही त्या 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 असं म्हणाल्या होत्या की जान्हवीला तुमच्या घरात नांदायचं नाहीये, तिला डिवोर्स हवा आहे. आणि त्यावर तू जान्हवीला मेसेज पाठवलास आणि मग जान्हवीचा मेसेज आला की आई म्हणते तेच माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि हे मी तुला सांगितलंय. म्हणजे जान्हवीनं मेसेज मध्ये कुठेही मला डिवोर्स हवाय किंवा आईला मी सांगायला सांगितलंय की मला डिवोर्स हवाय असं कुठेही लिहिलं नव्हतं. नाही, माझ्याकडे मेसेजेस आहेत. थांब जरा, मी दाखवतो तुला. दाखव. हे बघ. ह्याची मला जरा संशय येतोय. कसला? नाही म्हणजे तुला अजून होप्स आहेत का ती परत येईल असे? का असं का विचारतोयस? मग तू हे सगळं का पाहतेस? अरे मला आजारपणात काहीच कळलं नाही ना तुमच्यामध्ये काय झालं ते. नाही कळलं ते बरंच झालं. म्हणजे तिची ती स्वतंत्र आहे ना. तिला फोन केला होता मी, पण साधा एक कॉल बॅक करण्याची कर्टसी दाखवली नाही तिने. तिला काय गरज आहे? चाहे ना तो प्राणापेक्षा प्रिय कोणतरी. हे एक राहिलं, कोण हा प्राणापेक्षा प्रिय ज्याचा श्रीला एवढा त्रास होतो?